अशा प्रकारे आपले चिकन वडे तयार झाले आहेत आणि चिकन सुक्कं केलं आहे, मालवणी रस्सा, वडे रेडी. दोन कांदे बारीक, कांदा थोडा लालसर झाल्यावर आपण त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकूया. एक चमचा आलं लसूण पेस्ट. चार पाच कढीपत्त्याची पानं. कांदा चांगला असा लालसर झाला आहे, आपण सगळे मसाले टाकून घेऊया. मालवणी मसाला, मालवणी मसाला जरा जास्त टाकायचा. मी ह्याच्यामध्ये मालवणी पद्धतीमध्ये तयार केलेलं वाटत. मी आता चिकन मॅरिनेट करून घेतलं आहे. चिकनमध्ये हळद, आलं लसणाची पेस्ट आणि कोथिंबीर लावून चांगलं मॅरिनेट करून ठेवलं आहे 30 मिनिट. आता मी चिकन ॲड करते. आता आपण हे सगळं एकजीव करून घेऊया आणि याच्यामध्ये जरा पाणी आपण अजिबात टाकायचं नाही आहे. आपण झाकण मारून ठेवायचं आहे, आपोआप ते चिकन सुद्धा पाणी सुटेल, कारण का आपण हे चिकन सुक्का बनवतो आहे. मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करते. मी चवीनुसार मीठ टाकते. आता मी ना जर झाकण मारते थोडंसं पाणी समजेल. आता मी मालवणी रस्सा बनवते. आता आपण याच्यामध्ये 4 टेबलस्पून तेल टाकलं आहे आणि तेल चांगलं तापलं की आपण लसूण ॲड करूया. तेल चांगलं तापलं आहे. आता मी कढीपत्ता टाकल्यावरती मी 6-7 लसूणचं पाकळं आहे खेचून घेतलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करते म्हणजे त्याला एक चांगली टेस्ट होईल. आलं लसूण पेस्ट. आणि आता मला रस्सा बनवायचा आहे म्हणून मी थोडस चिकन घेतलं. मालवणी मसाला टाकते 3 टेबलस्पून, हळद 1/2 टेबलस्पून, चिकन मसाला टाकते 1 टेबलस्पून. आता मी जे चिकन मॅरिनेशन करून ठेवलं ना त्याचे ते पाणी टाकते. थोडा वेळाला उकळी येऊ दे. आता चिकनला एक उकळी आली आहे तर मी आता एक वाटप ॲड करते. 1 चमचा कांदा, लसूण आणि अख्खा गरम मसाला हे चांगलं मिक्सरला भाजून वाटून घेतलेलं आहे आणि आपण याच्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचं आहे. आता मी याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालते. चवीनुसार मीठ ॲड करूया. आता आपण ह्याला झाकण मारून 15-20 मिनिटं ठेवून देतो आहे शिजायला. आणि तुम्ही बघू शकता सुक्कं आपण केलं त्याला पाणी सुटलं आहे.
रस्स्याला मस्त कड आलाय, थोड्या वेळेला मस्त तरी सुटेल. चिकन रस्सा अशा प्रकारे रेडी झालाय. सो आता मी कोथिंबीर ऍड करते. गॅस बंद करते. चिकन सुक्का सुद्धा रेडी झालाय. आता मी ना कढई ठेवली आहे वडे बनवण्यासाठी. सो आपण तेल टाकूया. आता मी ना वड्याचं पीठ रेडी करून ठेवलं आहे आणि त्याचे आपण गोळे करून घेतलेले आहे. सो आता मम्मी दाखवेल वडे थापून. तेल मस्त थापलं आहे. आता आपण वडा सोडून वडा फुटतो की नाही. आपले मालवणी पद्धतीमध्ये वडे रेडी झालेले आहेत. अशा प्रकारे आपले चिकन वडे तयार झाले आहेत. आणि चिकन सुक्कं केलं आहे, मालवणी रस्सा, वडे रेडी. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.